जय हनुमान मंदिर नेहरवाडी दापोर येथे मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झालाय. मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच कलशारोहणानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं. 12 फेब्रुवारी 2024 रोजी विधिवत पूजा करून नेहरवाडी ते दापोर टाळ मृदुंग तसेच भजन गवळणीच्या माध्यमातून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी मधुकर पांडुरंग आव्हाड यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. सायंकाळी 7 ते 9 हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांची कीर्तन सेवा झाली. रात्री 9 ते 10 सौ यमुनाबाई एकनाथ आव्हाड यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 5 होम हवन पूजा आरती तसेच मूर्तीचा धान्य अभिषेक झाला. रात्री 7 ते 9 हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज दिखे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. 9 ते 10 कल्याण रहिवासी यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 वाजता कलशारोहण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ध्वजारोहण व महाआरती पार पडली. 9 ते 11 ब्रह्मचारी हरिभक्त परायण परमेश्वर महाराज जायभाई यांची काल्याची कीर्तन सेवा झाली. 9 ते 11 महाप्रसादाचं आयोजन कृष्णा मनोहर आव्हाड सुशील मनोहर आव्हाड यांच्याकडून करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी नेहरवाडी तरुण वर्ग तसेच सर्वांनीच विशेष सहकार्य केलं. यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. वाडीमध्ये आज काल्याचं कीर्तन, त्यासाठी उपस्थित आदरणीय बाबाजी जायभाई बाबाजी सर्वच उपस्थित. मला वाटतं महिला जास्त दिसतंय म्हणून महिला. आताच बाबांनी सगळ्यांना आपल्याला आपली जीवनाची कथा सांगितली. जीवन कसं असतं, कोणाचं सोपण नसतं, सगळ्यांचीच अवघड असतं, छोटा असो मोठा असो. पण परमेश्वराचं काहीतरी आपल्या मनामध्ये काहीतरी स्थान पाहिजे. आज सर्वांनी म्हणजे मला वाटत आव्हाड परिवाराने नेहरूवाडीमध्ये राहून आपलं कुलदैवत मारुती मंदिराचं खरं तर त्यांनी ते लहानपणापासून तर आतापर्यंत म्हणजे 52 वर्ष झाले ते मुंबईमध्ये राहतात, तरी त्यांचं कुलदैवत हे गावामध्ये ते विसरले नाही, हेच जास्त महत्वाचं आहे. प्रत्येकाने हीच भावना जर ठेवली, मंदिर मंदिर पाहिजे कशासाठी, एक मनाला कुठेतरी शांतता. आपल्याला असं वाटतं आपलं घर पण खूप चांगलं पाहिजे, घर पण मोठं पाहिजे, पण त्याच पद्धतीने आपलं मंदिर पण पाहिजे. कारण आपण सगळे एकत्र त्या निमित्तानेच येतो, नाही तर असं दुसरा कार्यक्रम असतात आपण एवढे सर्वजण जमलोच नसतो. महिला तर जमल्याच नसत्या, पुरुष तरी आले असते पण महिला नसत्या जमल्या. आज खरं तर महिलांसाठी एक आनंदाचा दिवस आहे आणि महिला इथं मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या. आव्हाड परिवाराचं मी मनापासून आभार मानते आणि या मंदिराच्या समोर सभा मंडप देण्याच्या उदयजींच्या वतीने मी शब्द देते. दोघे पूर्ण करू एवढंच आपल्याला आश्वासित करते आणि थांबते. सगळे गंभीर झालेले दिसत आहेत. महाराजांनी हरिभक्त परायण परमेश्वर जायभाई महाराजांनी आपल्या सात्विक वाणीने खूपच लोभस आणि मायाळूपणे त्यांनी अगदी परमेश्वराचं वर्णन केलं आणि ते काल्याचं कीर्तन करून कार्यक्रमाचा समारोप केला. महाराजांनी आपल्याला अनेक गोष्टी परखडपणे जरी सौम्यपणे सांगितल्या परंतु परखडपणे त्या आपल्या कानापर्यंत पोचलेल्या आहेत. संगती कशी असावी, आपले कर्म कसे असावेत आणि एकंदरीत आपलं जीवन कसं असावं, जीवनाचा सारांश म्हणजे हे काल्याचं कीर्तन. परमेश्वराच्या नावाने जरी होत असेल तरी डायरेक्ट कुणा व्यक्तीशी बोलत जरी नसतील तरी महाराजांनी आपल्या नेहरवाडीमध्ये जुना असं मारुती मंदिर हनुमान मंदिर आणि त्याचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. गेल्या 3 दिवसापासून हा कार्यक्रम या ठिकाणी पूजा अर्चा होम हवन हे सर्व करत असताना सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी हनुमान हे ब्रह्मचारी होते आणि ब्रह्मचारी असल्यानंतर आज आपल्याला जे महाराज या ठिकाणी लाभलेले आहे
परमेश्वरजी महाराज दैवावे हे देखील ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या रूपाने हनुमानाने तुम्ही कथा कीर्तनामध्ये ऐकलेलं आहे का करंगळी उचलली होती. करंगळीनं डोंगर उचलला, पर्वत उचलला. ही शक्ती जी आहे ही ब्रह्मचर्याची आहे. तुम्हाला हे ब्रह्मवाक्य ज्या ठिकाणी तुम्हाला जे ऐकायला मिळाले असेल त्या वाणीमध्ये इतकी ताकद आहे की ती परमेश्वराने प्रत्यक्ष दिलेली ताकद असते, ती ब्रह्मचर्याची असते. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हा जो कार्यक्रम झालेला आहे हा अतिशय गोड उज्ज्वल आणि या मंदिराला अनेक दिवसाची परंपरा लाभेल अशा प्रकारचा हा कार्यक्रम झालेला आहे. हे मंदिर खऱ्या अर्थाने पाहिलं तर माझ्या समोर तयार झालेले. मी ह्या मंदिराचा साक्षीदार आहे. अरे मावाड जरी म्हणत असतील, येरवाडी आणि दापूर येथील ग्रामस्थ आणि गुरुजन वर्ग आणि माझे सामाजिकचे रहिवासी या सगळ्यांना मी प्रथम अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी आज गेले 3 दिवस हा प्रोग्राम अगदी व्यवस्थितपणे आणि यशस्वीपणे पार केलेला आहे. हनुमानजीचं मंदिर या मेळ्यामध्ये केव्हा आलं हे मला सांगता येणार नाही, परंतु मी माझ्या आयुष्याची पहिली 17 वर्ष या मंदिरामध्ये दर्शन घेण्यात अभ्यास करण्यात घालवली याची मला पूर्ण आठवण आहे. माझे चुलते, माझ्या चुलत्या आई वडील त्यापैकी बरेचसे लोक कोणी नाही आहे, तो त्या सगळ्यांना माहीत आहे की आम्ही बराचसा अभ्यास या मंदिरात बसून किंवा गावातल्या मंदिरात मारुतीच्या मंदिरात बसून अभ्यास केला आणि ह्या मुंबईत मी पुढे मुंबईमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलो. गावामध्ये देऊळ काय असतं आणि देव कुठला असतो लहानपणापासून आम्हाला फक्त मारुतीचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर मुंजाबा आणि महादेव या 3च देवता आम्हाला माहीत होत्या. नेरवाडीमध्ये नेरवाडी ही 150 किंवा 200 वर्षापूर्वी इथे स्थापन झाली असेल. गावातून मंडळी इथे आली कारण शेतीवाडी इथे होती म्हणून. जय हनुमान मंदिर नेहरवाडी दापूर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण तसेच जीर्णोद्धार सोहळा दिनांक 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं. स्टार 24 फास्ट न्यूज साठी युनुस मणियार दापूर.